किया, पाकिस्तान से पहुंचे सर विविध कार्यकर्ते महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून काहीतरी नवं ऐकायला पाहायला मिळावं या उत्सुकतेनं आणि कुतूहलानं या ठिकाणी आलेले सर्व अध्यापक शाळाचालक बंधु कुठल्या विषयावरचं भाषण योजलेलं असलं की त्याच्या आगेमागेचा आठवडा हा अस्वस्थतेचाही असतो आणि महोत्सवाचाही असतो माझ्या महोत्सवाच्या दृष्टीनं की या विषयावरती याच्या पूर्वी वाचलेलं लिहिलेलं टाचणं करून ठेवलेलं घरात दाबोदा कुठे कुठे पोचून ठेवलेलं असं सगळं हे हुडकण्यामध्ये हे गंमत असत नॉस्टाल्जिया असत त्यावेळेला आपण हे असे रिपोर्ट केलं होतं ते या पुस्तकात मिळालं. माझी स्मरणशक्ती अतिशय दुबळी आहे याची मला जाणीव आहे, पण माझी दृढ स्मरणशक्ती बरी आहे. म्हणजे अंक्या रंगाच्या पॅडमध्ये अंक्या अक्षरात असं लिहिलेलं ते जे रिपोर्ट ते मला डोळ्यासमोर दिसत असते. पण मी घर उचकायला लागलो की आमच्या राज्यात मी कदाचित कुठल्या विषयावर बसायच. आणि मग त्यातनं सगळी वेगवेगळ्या प्रकारची टिपणं पुस्तकं यांचा असा गराळा डायनिंग टेबलवर मांडते. हे डायनिंग टेबलवर काय वैचारिक खाद्य असं मी सांगतो. हे जे वैचारिक खाद्य आहे हे गोळा करणं पुन्हा पुन्हा त्याचा अनुभव घेणं हा महोत्सवाचा भाग असतो. मी असंख्य व्याख्याने दिली किंवा मला तेवढंच येतं असं असल्यामुळे खरं म्हणजे भाषणाच्या वेळेला पाय लिटरेट कापावे अशी पूर्वप्राथमिक अवस्था काही असता कामा नाही. परंतु जेवढा श्रोतृवर्ग समृद्ध जेवढा विषय गहन जेवढा प्रसंग वेगळा त्यावेळेला ती धडधड असते आणि हे असलं ट्रान्सपरंट पोडियम ठेवलेल्या लोकांना आहे पाया डळमळीत होईल असा प्रसंग आहे. अर्जुनासारखं गांडीवम संसदे हसतात वक्तव्य परिदयी येते असं होत. आणि हे जे गोंधळून जाणं आहे ना हा जो टर्मॉइल आहे ना हा फार उत्पादक असतो. स्वस्थ शांत हिम्म बसून राहिलेलं असतं त्यातलं काही नवं उघडून येत नाही. ते नवं उघडून यायचं ते मंथनानंतर येतं घुसळून झाल्यानंतर येतं. आणि म्हणून आपल्या संस्कृतामध्ये लोण्याला शब्द आहे नवनीतम. अरे घुसळता घुसळता हे नवच काय बोलत असं त्याचा आश्चर्य आनंद भावना असं त्याच्यातून निघतं. त्यामुळे हा जो काही आहे एखाद्या विषयावरती आणि हे मांडण्यासारखं आहे तर त्या ठिकाणचा तो श्लोक मला पाहिजे असं आपल्याला जी काही धावपळ होते ती अतिशय धावपुकीची जरी असते तरी आनंदाची असते. असा अनुभव मी अनेक विषयांच्यावरच्या व्याख्यानांच्यामध्ये घेतलेला आहे आणि एक अशी एनर्जी असते की आपण यांना इतके गावागावानं लोक येणार त्यांचा मी एक तास खाणार आणि तो तास हा जर उपयोगाचा झाला नाही तर आपण कोणाचं तरी नुकसान केलं असं. त्यामुळे संयोजकांना मी विचारत असतो काय मी काय बोलू. लोकांना वाटतं हे ढोंग आहे मी काय बोलू काय असं विचारत. पण खरं म्हणजे बोलत्याला काडीचा आधार असतो ना तसा वक्त्याला संयोजकाच्या कल्पनेचा आधार मिळाला असा. म्हणून आपले हे ओबामा म्हणजे ओंकार बाळाई मामा हे काय होते मी काय नेमकं बोलू त्यांनी मला एक मुद्दा सांगितला.
इथाल्यानंतर ते कोंगसे सरांना विचारलं काय सांगता काय एखादा मुद्दा ते तर मुद्द्यांचे महर्षी त्यांनी दोन चार मुद्दे मला सांगितले आणि अशी कॉपी करून मी या परीक्षेला होते. मी आपल्या या सगळ्या कार्यक्रमाची व्याख्यानांची यादी पाहिली फार सुंदर आहे. खरं म्हणजे मी एक उमेदवार म्हणून येऊन बसलो असतो तर मला जास्त लाभ झाला असता असं वाटतं. आणि दोन दिवसात कदाचित माझ्या वेगळीरंगी धावपळीमध्ये जर वेळ झाला तर मी एखाद्या व्याख्यानात येऊन बसतो. वर्ग खोलीवरचं एक व्याख्यान या विषयावरती मी एक आर्टिकल लिहिले. शक्य झालं तर मी तुमच्याकडे सोपवेन. मी याचा एक प्रयोग केला की अध्यापकांना विचारलं की आपल्याला शाळेची नवीन वास्तू बांधायची आहे तर त्यातला वर्ग कसा असावा याच्याबद्दल तुम्ही शिकवता, तुम्ही तुमच्या सूचना द्या. आणि आमच्या त्या सर्व शिक्षकांना माहित होत की सर आपल्याला ज्या विचारत आहेत त्याला त्यांना खरंच जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणून त्यांनी इतक्या छान छान सूचना केल्या. म्हणजे चला लेट अस एज्युकेट द आर्किटेक्चर आर्किटेक्ट, त्या आरेखन करणाऱ्याला आपण आपल्या कल्पना जाऊन सांगूया. म्हणून मी अध्यापकांचा मेळा घेऊन आर्किटेक्टच्याकडे गेलो, यांना हा वर्ग असा हवा असं सांगितलं. आर्किटेक्ट काढून गेला असं वापरणारा मला हे हवंय असं सांगतोय की फक्त फॅशन डिझाईनच्या दुकानात होतो. पण इथं हा अध्यापक सांगतोय तर त्यावेळेला जे चिंतन झालं त्याच्यावरती विचार करून मी माझ्या स्वप्नात एक शाळा असा एक लेख लिहिला आहे. तर ते जी वर्ग आहे तो वर्ग अत्यंत गद्य करण्याची आपली परंपरा आहे. शिक्षण संस्थाजवळ निधी नसतात आणि सरकारजवळ नवसुचायचं इंद्रिय नसतं, त्यामुळे जसं काल करत होते तसं आज करायचं या पद्धतीनं वर्ग छापतात. माझी उमेदवारीचे अनेक वर्ष वर्ग खोल्या बांधण्यात गेली, ह्या गावात बांधा त्या गावात बांधा, सगळ्या आमच्या गवंड्यांना आणि सुतारांना वर्ग खोली कशी बांधायची ते माहीत आहे. नाही ते एक विद्येचं घोडावून आहे, तिथून बाहेर काही जाऊ नये असं बंदोबस्त असला ते काहीतरी करायचं. ती आनंदाची जागा असावी, ती सृजनाची जागा असावी याचा विचार कोणी केला नाही, त्यातल्या सोयींचा विचार कोणी केला नाही. त्याच्यामध्ये वर्गाच्या मध्ये बसणारा जो विद्यार्थी आहे त्याचं मन खिन्न न होता प्रफुल्ल राहावं, केंद्रित व्हावं, अशा प्रकारची वर्ग कक्ष कसा करावा याचा विचार करायला पाहिजे. तो बसतो त्यावेळेला त्याला रग लागू नये, खाली काही टोचू नये याचा विचार केला पाहिजे. ही चेन परवडत नाही असं समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये हे लोकांच्या लक्षात येत नाही. शाळांची पात्र कशी असावी याच्यावरती मी बरेच प्रयोग केले आणि विद्यार्थ्यांना विचारून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पात्र तयार केली. एक चांगल्यापैकी तरुणा पोरगा दहावीतला, त्याला विचारलं बाप कसं पाहिजे, सर म्हणाला बापावर आम्ही उड्या मात्र तरी मोडली नाही पाहिजे. आता हे महत्वाचं आहे बघा, कारण त्यांनी मला मोडून दाखवलं तो बाप. तर मी ज्याच्याकडून ती फळी आणली त्याच्यावर लावण्यासाठी त्या वखारवाल्याला जाऊन सांगितलं तुझी फळी नापास आहे. विद्यार्थ्यांच्या फळ्याच्या फळ्या नापास होतं तर मला माहित फळी नापास दिसकाय. तर बाभळीची जी फळी ही मजबूत केली पाहिजे मला त्या लठ्ठ विद्यार्थ्याने शिकवलं. मग मी काय केलं त्या फळीच्या खाली एक लोखंडी बाण ठेवला आणि मग त्याला म्हटलं आता मार आनंदाला उड्या, नाही बोलले. मग नंतर मी बाकाला दप्तर अडकवण्यासाठी हुक केलं, तो म्हणाला सर एवढंही दप्तर मोठं असतं की ते याच्यावर अडकवणं शक्यच नाही, तुम्ही सवय म्हणून लावलेलं आहे काढून टाक काढून टाक. असे अनेक प्रयोग करत आणि तरी देखील संस्थेला एक 1800 रुपये कमी किमतीमध्ये होईल असं उत्तर माफ करण्यासाठी वर्ष दीड वर्ष मी प्रयोग केले. वर्ग खोलीसाठी सुद्धा अशाच प्रकारचे प्रयोग. मुंबईला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस म्हणून संस्था आहे,
तो मी कदाचित सगळीकडे गेलो असतो, आपल्या सगळ्यांचे करिअर असेच होत असत. मग आता तो विज्ञानाचा एक शिक्षक मला आणि माझ्या काही मित्रांना वर्ग मित्रांनाच फक्त लावला, सगळ्यांना लावला नाही, हे मला मोठं नुकसानीचं वाटत असं त्यांनी नोंदवलं. आणि म्हणून एका उत्तम शिक्षकानं शिकवावं आणि गावघरच्या पोरांनी शिकावं अशी व्हर्च्युअल क्लासरूमची नवी आधुनिक व्यवस्था आलेली आहे. आम्ही ती करून पाहिली. एका वेळेला अभ्यासक्रम चालू आहे आणि 8 ठिकाणचे 2-4 गावामधले वर्ग ते ऐकतायत, ते शंका विचारतायत, हे कोण उत्तर देत आहेत, अशा प्रकारचं नवं आले वर्ग कोणी समृद्ध आहे. या वर्ग कोणीला चाहो तो रूप वाचणी काय असावं या विषयावर आम्ही परिसंवाद घेतले. फळा किती उंचीवर असावा, किती लांब असावा, तर त्या शिक्षकाला वर्षावळीमध्ये लिहायला जेवढा उंची लागेल त्याच्या पण वरती फळा करून काय उपयोगाचा आहे, काही नाही. आणि हा खाली वापरून लिहिता येत नाही, त्यामुळे लिहिण्याचा म्हणून काहीतरी एक स्पॅन आहे, तेवढ्या स्पॅनमध्ये या टोकापासून त्या टोकापर्यंत फळा करता येणं शक्य आहे. आणि वर्गात फक्त अध्यापकाने लिहावं असं थोडंच आहे, पिल्लू वर्ग सुद्धा म्हणून लिहून दाखवू शकलं पाहिजे. हृदयंगम शब्द कसा लिहायचा सांग बरं, म्हटल्यानंतर त्याला तिथं लिहिता येतो का नाही हे दाखवायला, त्याला पुढे यायला आणि त्याच्या उंचीला सुद्धा फळा पाहिजे. मग तो समोरच्या बाजूला असावा का बाजूलाही असावा याच्यावर विचार होऊ शकतो. मुलांनी जे काही लिखाण केलेलं असतं त्यांची हस्तलिखित चिपटवायला या प्रकारचे टोच फलक बाजूला असण्याची आवश्यकता आहे. मागच्या बाजूला कपाट असावी, त्याच्यामध्ये वर्गाचं स्वतःच ग्रंथालय असावं. ग्रंथालय बंदिस्त बंदीशालेसारखं कुठेतरी कुडबंद ठेवण्याची काही गरज नाहीये, ते मुक्त असावं, प्रत्येक वर्गाला उपलब्ध असावं. जाता येता पोरं पुस्तकाला थडकली पाहिजे आणि मग चुकून पुस्तक हातात आलं आणि वाचल्यानं माझं जीवन बदललं असा अंडा देण्यासारखं होईल. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की आर्मीतून परत येत असताना स्टेशनवरती त्या एस विरंगच्या पुस्तकाच्या ह्याच्यातून विवेकानंदांचं एक पुस्तक वाचायला देणे आणि त्यांना प्रेरणा झाली असते आणि म्हटलं तर असा योग सहजगत्या यावा म्हणून करण्याची युक्ती ही वर्ग खोल्यांमध्ये पुस्तकं ठेवायला काय हरकत आहे. तर तशी ग्रंथालय तिथे असू शकतं, त्यांची अनेक प्रयोगाची साधनं तिथे असू शकतात, त्यांनी केलेल्या गोष्टी मांडता येण्याची असू शकतात. वरती एक रोज एक श्लोक म्हणायला तर वरती लिहिला अळ्याच्या आणि वर्गात सर आले की सगळ्यांनी बोलायचं आणि तो श्लोक म्हणायचा आणि खाली बसायचा इंग्रजी सुरू किंवा गणित सुरू. तर आठवड्यात श्लोक पाठवतो असे हा 52 श्लोक वर्षभरामध्ये पाठवू शकतात. त्या श्लोक लिहिण्याची सोय असू शकते, एखादी वार्ता लिहिण्याचं वार्तापत्र असू शकेल, शालेय वार्ता, शहरातली वार्ता, देशातली वार्ता, आंतरदेशातली वार्ता, कोणाने लिहायची विचार करून पेपर वाचायचा आणि त्याच्या ठिकाणी लिहायची त्याची जागा कदाचित करता येणं शक्य आहे. त्या वर्गामध्ये अनेक प्रकाराने उजण वाढवता, कमी करता, बंद करता आला पाहिजे अशा प्रकारची सुविधा करणं शक्य आहे. असं जर सुखद असावी शिक्षकाला अध्यापकाला शिकवण्यासाठी आवश्यक ती सगळी साधनं आणि मुफ्त त्याला असावी. पण आता वर्गाचा आकार झालेला छोटा, वर्गात विद्यार्थ्यांची संख्या खूप, जायला यायला वाट नाही, शिक्षक एका जागी थांबला तर तो मुलाच्या जवळ झाला. अगदी व्यावहारिक अर्थानं मुलाच्या जवळ झालं पाहिजे आणि पाठीवर आठवून काय छानतूच अक्षर रे असं पाठीवर आठवून तुम्ही जर समजा सांगितलं ही जवळी त्या मुलाला खूप शिकून जाते. पण तो अडचणीत पोरगा बसला तिथपर्यंत जाणं शक्य नाही, म्हटल्यानंतर तिथली पोरं काही ना काहीतरी तर चिठी करत असू शकतात. तो वर्ग केवढा असला पाहिजे त्याच्या सगळ्या बाजूनी जाता येण्याची सोय कशी असली पाहिजे हे पाहिजे. वर्ग सपाटत असावा असं तुम्ही सांगितलं, वर्ग असा उतारायचा असू शकतो अँपिथिएटर सारखा, कारण जो इथं शिकवायला सुरुवात केली तर तिसऱ्या ओळीपर्यंत नजर काही होत नाही. मागची पोरं आहे त्याच्यावर एवढंच कळतं, त्यांच्याशी नजर काही होत नाही. पण जर असा उतारायचा असला तर बहुतेक सगळ्यांचं अंतर आपल्या जवळ असतं. तर असा कदाचित वर्गाच्या आसनांची रचना उतारायची आणि याही बाजून उतारायची अशी शिक्षक केंद्रित करता येणं शक्य आहे. असं कितीतरी कल्पना करता येणं शक्य आहे. आता असं वर्ग पाहता की खर्च जास्त इमारत सर्वोपट करता येत नाही, पण जे ओनरशिप बिल्डर वाल्यासाठी कसा विचार करायचा शिक्षण संस्था, तर काहीतरी वेगळा केला पाहिजे. असं अनेक प्रकारचं काही करता येणं शक्य आहे, त्याचं एक सत्र तुम्ही ठेवू शकता. हे या विषयाला किती महत्व द्यायला हवं याची आपल्याला इथे ज्ञानप्रबोधनीमध्ये विचार होतो याच्यावर लक्ष आहे. तर अनेक गोष्टी तुम्ही याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत त्या फार आनंदाच्या आहेत. पण ह्या नव्हत्या त्यावेळेला शिक्षण होत नव्हतं का, तर त्यावेळेला होत नव्हतं. अधिक एफिशियंट, अधिक प्रभावी शिक्षण करण्यासाठी या नव्या गोष्टी यायला हव्या. पण नव्या गोष्टीमध्ये शिक्षण नाही, शिक्षणाला आत्मा जो आहे तो पहिल्यापासून विचार.
विचार करून काही एक स्थिर झालेली कल्पना आहे त्याला नवी 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 साधनं द्यायची आणि नवं वातावरण तयार करायचं एवढ्या पुरतं हे मर्यादित आहे. लोकांनी टिळकांनी 1905 साली शिक्षण विषयक काही 5-6 आग्रलेख लिहिलेले आहेत. त्या आग्रलेखापैकी एका आग्रलेखात ते असं म्हणतात की आम्हाला जी शाळा चालवायची ती कशासाठी चालवायची आहे. हल्लीची परिस्थिती कशी बदलता येईल हे जाणणारी माणसं या शाळेतून बाहेर पडावी म्हणून हा उद्योग आहे. त्यांना शाळा चालवायची होती ती मला आता चित्तवळी शिक्षण खात्यात किंवा आता शेवटपर्यंत आपले पगार द्यावा एवढ्या उद्देशापुरती मर्यादित होती. मला माझ्या शाळेतून परिस्थिती बदलण्याची किमया जमणारी मुलं घालवायची आहे असं ते म्हणालो. आणि मग ते असं म्हणतात हे सरकारला जवळी नाही सरकारला घालू शकेल सरकारला कार्टून तयार करायचे आणि म्हणून सरकारने जे सुरू केलेलं आहे त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे तो एक हमाल खाना आहे. जॉन बर्नार्ड शॉ शिक्षणाच्या बद्दल खिडकीने लिहिलेलं आहे तो शिवाजीतच लिहिले म्हणा आणि त्याने म्हटलं की जेल आणि शाळा ही आपली फार जवळजवळची कल्पना आहे किंवा जेलवरूनच बेचलेली आहे ओर बिघडू नये म्हणून बंदोबस्तात ठेवावं त्याला शाळा म्हणायची घडावं म्हणून प्रयत्न करणार असं विद्यालय करावं ते मुक्त असावं त्याच्यात आनंदाने येता येणे शक्य असावं असा विचार नाही याबद्दल त्यांनी अनंत लेख लिहिलेले जॉन बर्नार्ड शॉ. लोकमान्यांनी ह्या हेतून शाळा चालवायची आणि तिथं चालवायची असेल तर त्याला अशी जिवंत शाळा लागणार आहे असं म्हटलं आणि ते म्हणाले सरकारला सुचणार नाही मग खाजगीतून निघाली पाहिजे. खाजगीतून निघाली पाहिजे म्हणजे धनिकांनी त्यासाठी पैसे दिले पाहिजे आणि ते असं म्हणतात या कामाला पैसे देण्यापेक्षा लोकोपयोगी असे दुसरे काम नाही हे शाश्वत कार्य आहे असं त्यांनी धनिकांना म्हटलं. मेकाले आणि कर्झन यांच्या सोयीप्रमाणे विद्यालय चालू नयेत म्हणून खासगी शिक्षण संस्था राष्ट्रीय शिक्षण संस्था त्या काळात काढल्या. त्याच्यापैकी फर्ग्युसन कॉलेज होतं त्या फर्ग्युसन कॉलेजमधल्या तरुणांनी स्वदेशीच्या चळवळीत भाग घेतला म्हणून प्राचार्याने त्यांना 10 रुपये दंड केला. त्यावेळी लोकांनी पिसाळले आणि त्यांनी असं लिहिलं की अरे ते सरकार हे आवश्यक शिक्षण देत नाही म्हणून आपण शाळा काढल्या लोकांच्या पैशाने तो चालवतो आणि पुन्हा सरकारच्याच पद्धतीने आपण कोणाला उभी लागल तुम्हाला सुद्धा लागलं नाही असं तुम्ही बंदोबस्तात करत असाल तर ते गैर आहे. ते म्हणाले माझ्या शाळेचा उपयोग तेव्हा शाळा कशाकरता काढायच्या याचा विचार करून काढलेल्या शाळा मी त्याला मोटिवेशनल स्कूल म्हणतो प्रेरित शाळा किंवा प्रेरणा विद्यालय. ही प्रेरणा विद्यालय आवश्यक आहे त्या प्रेरणा विद्यालयामध्ये मुलांना वेळ लावण्याची सोय तरुणासारखी कसे घडतात ते बघू असं म्हणून करण्याची शाळा असताना म्हणे पोरगं तुटलं तोडलं तरी तुटत ते शाळेपासून असं असतं. आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे घरात की पोरं शाळेत येताना थकल्या पावलाने येतात आणि घरून जाताना घरी जाताना पळत जातात याच्यावरनं शिक्षणाचं स्वरूप कळतं. तर पोर पळत आली पाहिजे कारण पोरं शाळेतून घरी जायला नाकूस असली पाहिजेत अशा प्रकारच्या शाळा करा असे आनंद विद्यालय करा असे प्रेरणा विद्यालय करा सर त्यात पोरं काहीतरी शिकायला येते पण अशा विद्यालयांना खर्च येणार. लोकमान्यांनी 25 फेब्रुवारी 96 साली जे आग्रलेख लिहिला आहे त्यात त्यांनी लिहिले की ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज या युनिव्हर्सिटीना जशी उत्पन्नाची साधनं करून दिलेली आहेत तशी करून दिल्याशिवाय या देशामध्ये जिवंत विद्यालय काही तयार होणार नाही. आणि म्हणून टाकसाळी किंवा फॅक्टरी आकारावी तशी शाळा काढू नये असं ते म्हणत. मग जुन्या काळामध्ये एवढ्या फॅक्टऱ्या का नव्हत्या आणि आता का निघाल्या तर अर्थातच आपली सगळी उत्पादक व्यवस्था इतकी मुलं जन्माला घातली आम्ही की आता एका शाळेत शिक्षण नाहीच अध्यापकाला वर्गातल्या प्रत्येक मुलाची खोड माहीत असणं त्याचं मन माहीत असणं त्याच्या क्षमता माहीत असणं आणि त्याला जे अशक्य वाटतं ते त्याला शक्य वाटत कारण तुला हे जमणार तर असं त्याला म्हणण्याचा त्याची ओळख तर पाहिजे. पण आमच्याकडे काय होतं तर आमच्याकडे फॅक्टरीवरला मार तसा चॅपलिनच्या सिनेमातल्या सारखा आला पुढे पडला की तरी सुरपे आहे पुढं पुढे म्हणजे मी जे काही तयार करतो त्याचा माझा जीवाचा संबंध काहीच नाही
आणि म्हणून रती गटाच्या साठा शिकवण्याचा भाग करावा लागावा एवढ्या मोठ्या संख्येने शाळा झाल्या. या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या झाली तिथं प्रत्येक कोणाचं अंतःकरण जाणायला वेळ आहे. 35 मिनिटाचा तास पहिला गडबड शांत करण्यात 5 मिनिट जायचे मग ते काय ते सुरू व्हायचं त्याच्याकडे या मुलाच्या मनाकडे बघायला वेळ कोणाला मुलाच्या पार्श्वभूमीकडे त्याच्या तो कुठल्या कुटुंबातून येतो याच्याकडे पाहून त्याचा विचार करणं असं सर्वे शिक्षण एक आपलं झेपणं शक्य नाही. आमच्या स्वरूप गोवर्धनीच्या पुण्यामध्ये 17 वस्त्यांच्या होती अशा शाखा आहेत. त्याच्यात येणारी जी मुलं आहेत त्या मुलाशी बोलताना त्याच्या घरच्या परिस्थितीची बोझ त्याच्या चेहऱ्यावर दिसते. तर तेवढा वेळ घेऊन तुम्ही त्याच्याशी बोललात तर एका मुलाला बेगुवाडीच्या आमच्या एका शाखेमध्ये विचारलं अरे काय करते तुझी आई वडील तर त्याचा चेहरा प्रश्नानुसार झाला. तर शेजारी बसलेला माझा कार्यकर्ता म्हणाला सर त्याच्या आई जरा प्रॉब्लेम आहे आणि सर हे साखरीतलं पोरग आहे ना ते मेहनत करून घर चालवतो. आता हे मला कळायला मी जर वेळ दिला नाही तर त्या पोराला फक्त मी छड्या मारून पुरा होईल. आणि त्यामुळे अशा प्रकारचं थोडं ज्या जेवढ्यांचं मला नाव लक्षात राहील तेवढ्याला ते रोग मी पुरवेल अशा प्रकारचं संख्याबळ तिथं असणं आवश्यक आहे. प्रति विद्यार्थी प्रति शिक्षक किती विद्यार्थी असावेत याची मर्यादाच नाही. 70-70 मुलं वयांचा ढीक खांद्याच्या वर जातो शेजारी त्याच्यामध्ये शनिवार रोड्यावर व्याख्यान द्यावं तसं व्याख्यान देणंच फक्त शक्य. कोणाला कळलं कोणाला नाही कळलं याचा पत्ता नाही. हात वर करून प्रश्न विचारणं आणि शंका विचारणं हे अशक्यच आहे. आणि म्हणून विद्यालयाबाबतची भूमिका प्राचीन काळी फार आदर्श होती पण आज आता ती समजू शकते नाही. मग कशाही भरून काढूया काही टेक्नॉलॉजीने भरून काढता येते का? प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येकाची माहिती नोंदवण्यासाठी आपण काही यंत्रणा करू शकतो का त्याचा विचार केला पाहिजे. एका मुलाचं परीक्षण निरीक्षण किती अंगाने करता येऊ शकतं तितक्या अंगाने करून त्याच्या नोंदी करून त्या त्या दर वर्षाला प्रागतिक बघत जा हा वर्ग कुठवर आला याचं भान आपल्याला असायला लागतं. आजही अशा शाळांमध्ये असे शिक्षक आहेत की ज्यांना त्या पोहराची सगळी कुरीदारी माहीत असते. इथं सासवडला जाताना दिवे घाट म्हणून घाट आहे वारी इथं चढते आणि मग सासवड्याकडे निघते. त्या दिवे घाटाच्या कोपऱ्यावरती झेंडेवरी मी सासवडच्या शाळेचा शिक्षक अध्यक्ष होतो त्यामुळे मी भेटीला जाताना दिवे घाटाने जात असे. पण माझी एक पद्धत अशी की जाता जाता शाळेकडे निघणारी कुठल्याही शाळांची मुलं असतील तर त्यांना थांबायचं म्हणायचं चला जायचं का किती पोरं उभ्या मारून गाडीमध्ये बसतात किंवा मोटरसायकलवर बसतात आणि मग ती मोकळेपणाने सांगायला जातात स्वतःच्या शिकवणारे शिक्षक कसे शाळा कशी आई बाबा कशी त्याला सोडीपर्यंत आपलं खूप शिक्षण झालेलं असतं इतका पद्धतीने देणं खरं होतं. एकदा असं एका चिरंजीवांना घेऊन मी घेतलं तिथून शाळेपर्यंत जाईपर्यंत त्यांनी सांगितलं की किती टक्के मिळतात ते 70% मिळतात आम्ही उक्त मुक्त यांनी सगळं सांगितलं. माझं नाव मयूर झेंडे मी शाळेत गेलो त्याला कल्पना नव्हती की मी त्याच्या शाळेमध्ये त्याचा कोणीतरी पदाधिकारी आहे त्याला कोपऱ्यावर सोडला त्याला पुढे जाऊ गेलं मग मी शाळेत गेलो. गेल्यावरती आमच्या मागणी सांगण्यात आले की सर अहो या झेंडेवाडीचा मयूर झेंडे मुलगा तुम्हाला माहिती आहे ना मयूर झेंडे या नावाचा कोणताही मुलगा आपल्या शाळेचे ओ म्हणलं आत्ताच तुम्ही काय घेऊन आलो देशापासून दिवे गावापासून मग तो मयूर कोण असेल ते मी शोधतो म्हणाले. 2 मिनिटात त्यांनी त्या मयूरला धरून आणला म्हणा याचं नाव मयूर खडाटे आहे ह्यानी ही थाप का मारली असावी. मग मी म्हटलं काहीतरी त्याला सांगण्यासारखं नाहीये अशी परिस्थिती असावी. मग मयूरला विचारलं की मग दोस्त आता मला सांग टक्केवारी किती पाणी लागेल तो म्हणला मी थाप मारली म्हणूनच टक्के मिळतात पण मी 75 मिळतात म्हणून तुम्हाला सांगेल. म्हणजे म्हणलं तुला कमी मिळाल्याचं लाल वाटते नाही काय म्हणलं कसं काय सर यांच्या शाळेत तासाला येत नाही बुट्ट्या मारतो काय का बुट्ट्या मारतो त्या मातृभाकडे बघून मला म्हणाला मी सर तुम्हाला नंतर सांगतो. मग अशा प्रकारे त्याच्या वडिलांचं दिवे घाटामध्ये
वाटेना तो मार्केटला जातो स्वतः फळ आणतो वडिलांच्या ताब्यात तो शाळेत येतो और मित्रांनो म्हणजे माझ्या शाळेत तुला देऊ शकणार नाही अशी रीत तुला आताच येईल प्लॅनबुक एंटरप्रेनर समजा नाही आला शाळेत आणि फळ घालत आपण मी पास काय एवढं भरकर बिघडत नाही असं मी मारने मुलींची समजूत काय ते म्हणाले सर हे तुमचं शैक्षणिक तत्वज्ञान म्हणजे आपली शाळा बंद पाडी असं आपण सांगणं म्हणजे पाप आहे